या मुलीच्या अंगावरती एकही कपडा नव्हता. याशिवाय दृश्यम चित्रपटाप्रमाणेच हिला एका खड्ड्यामध्ये पुरण्यात आलं आणि त्यावरती सिमेंट प्लास्टर करण्यात आलं. आणि हे सर्व भयंकर कांड तिच्या प्रियकरांनीच केलं होतं. आणि या घटनेचं विशेष म्हणजे तिचा प्रियकर भारतीय सेनेमध्ये ड्युटीला होता. महाराष्ट्रातील या घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली. तर चला पाहूया महाराष्ट्रामधील नागपूरमध्ये या मुलीबरोबर नेमकं काय घडलं. ज्योत्स्ना आकरे वय वर्ष 32 असं या मुलीचे नाव. ज्योत्स्ना ही नागपूरमधील रहिवाशी. 32 वर्षे ज्योत्स्नाचं लग्न झालं होतं, परंतु काही कारणामुळे तिचं आणि पतीचं पटलं नाही. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये घटस्फोट झाला होता. आणि सध्या ज्योत्स्ना टेलिकॉलर म्हणून एका कंपनीत जॉब करत होती. त्याशिवाय तिने मॅट्रोमोनी साईट आणि शादी .com साईटवरती आपली प्रोफाईल बनवली होती. तर दुसरीकडे अजय वानखेडे वय वर्ष 33 हा सध्या भारतीय सेनेमध्ये ड्युटीला होता. सध्या अजय वानखेडेची ड्युटी नागालँड या ठिकाणी लागलेली होती. पोलिसांनी सांगितल्या माहितीनुसार अजय हा महानगरपालिकेमधील एका मोठ्या अधिकाऱ्याचा मुलगा आहे. आणि सांगण्यात येते अजय वानखेडे हा पालिकेच्या एका अधिकाऱ्याचा मुलगा होता. अजयची मेट्रोमोनीवर ती साईट आणि ज्योत्स्नाची मेट्रोमोनीवर साईट दोघांनी एकमेकाची प्रोफाईल पाहिली. त्या ठिकाणावरच त्यांनी एक दुसऱ्याचे नंबर काढले आणि त्यांचे कॉलवरती बोलणं चालू झालं. त्यानंतर ज्योत्स्ना आणि अजय बऱ्याच वेळा भेटले. त्यानंतर त्यांचे प्रेम संबंध वाढले. आता ज्योत्स्ना आणि अजय लग्न करण्याच्या विचारात होते, परंतु इथं अजयने आपल्या घरी ज्योत्स्नाबद्दल सांगितलं. त्यामुळे अजयच्या घरच्याकडून या लग्नाला विरोध होते. अजयच्या घरचे म्हणले, तुला लग्न झालेलीच मुलगी भेटली का? तुला दुसरी मुलगी कसं काय नाही भेटली? आम्ही तुझं या मुलीशी लग्न होऊन देणार नाही. इकडे अजयचं ज्योत्स्नावरती प्रेम होतं आणि ज्योत्स्नाचं अजयवरती प्रेम होतं. परंतु अजयच्या आई वडिलांनी तिला नाकार दिला, त्यामुळे अजयला काय करावे याचा विचार पडला होता. त्यामुळे अजयने आता तिच्यापासून दूर राहणंच पसंत केलं. तिचे कॉल उचलणं बंद केलं. पण ज्योत्स्ना वारंवार त्याला फोन करत होती. अचानक कालपर्यंत चांगला बोलत असलेला अजय अचानक त्यांनी बोलणं का बंद केलं? ज्योत्स्नाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं. शेवटी अजयनी फोन उचलला आणि तिला वर्धा रोडवरती भेटण्यासाठी बोलवलं. त्या परिसरामध्ये दोघंही एका लॉजमध्ये गेले. त्या लॉजमध्ये त्यांनी बराच वेळ एकत्रपणे घातला आणि लॉजमधून निघून जवळच असलेल्या टोलनाक्याजवळ गेले. टोलनाक्यावरती अजयनी कोल्ड्रिंक पिण्यासाठी घेतली आणि ज्योत्स्नाला दिली. ज्योत्स्नानी ती कोल्ड्रिंक पितास ती बेशुद्ध झाली. पुढे अजय वानखेडेने अगोदर गाडी एका निर्जन स्थळी नेली आणि त्या ठिकाणी ज्योत्स्नाची गळा दाबून निर्गुणपणे हत्या केली. त्याशिवाय पोलिसांच्या एका रिपोर्टमध्ये असं देखील सांगितलंय, ज्योत्स्नाच्या अंगावरती एकही कपडा नव्हता. भारतीय लष्करामध्ये ड्युटीला असलेला अजय वानखेडे यांनी दृश्यम चित्रपट अनेक वेळा पाहिला होता. त्याचप्रमाणे त्याने एका निर्जन स्थळी खड्डा खाणला, ज्योत्स्नाला त्या खड्ड्यामध्ये टाकलं, खड्डा पूर्णपणे त्याने बुजवला. त्यानंतर त्या ठिकाणी सिमेंट प्लास्टर करून दिले, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. पण इकडे दुसरीकडे ज्योत्स्नाची आई आणि भाऊ या दोघांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. आमची मुलगी घरातून कामासाठी गेली, परंतु घरी आली नाही. त्यानुसार पोलिसांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. सर्वात प्रथम पोलिसांनी ज्योत्स्नाचा मोबाईल नंबर चेक केला आणि त्यावरती आलेले सर्व फोन रेकॉर्ड चेक केले. त्यामध्ये एक नंबर असा होता, त्या नंबरचं आणि ज्योत्स्नाचं अनेक वेळा बोलणं झालं होतं. याशिवाय त्या नंबरवरून ज्योत्स्नाला अनेक वेळा पैसे देखील आले होते आणि त्या नंबरचं आणि ज्योत्स्नाचं शेवटचं लोकेशन एकच होतं. पोलिसांनी माहिती काढली, हा नंबर अजय वानखेडे नावाच्या एका तरुणावरती आहे. इकडे अजय वानखेडेने अटकपूर्व जामीन असा अर्ज अगोदरच केला होता, परंतु कोर्टाने तो फेटाळला होता. त्याला संशय होता, आज ना उद्या आपण पकडले जाऊ. पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबर ट्रॅक केला आणि पोलिसांनी त्याला पुण्यामधून ताब्यात घेतले. त्यापुढे अजयनी सांगितलं, माझे आणि ज्योत्स्नाचे प्रेम संबंध होते, परंतु आमच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला, त्यामुळे मी ज्योत्स्नाला टाळत होतो. त्याशिवाय अजयच्या घरच्यांनी त्याचा दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवलं होतं, त्यामुळे त्याला ज्योत्स्नासंग पूर्ण संबंध तोडायचे होते. परंतु ज्योत्स्ना अजयसंग लग्न करण्याचा हट्ट धरून होती. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अडथळा निर्माण करणारी ज्योत्स्ना आकरे हिला अजय वानखेडे याने कायमचं दूर केले.